जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला एकदा बोलू तर दे ना, तू ऐकू सना प्लीज. तुझा मी पाया पडतो हवं. हे रस्त्यावरती काय चाललंय तुमचं? राधिका तू थांबव ना हिला. 2 महिन्याची मुदत दिली ना तुम्हाला, पण ही साधा 2 महिने सुद्धा तुमचा संसार करू शकत नाही. राधिका मी याच्या बरोबर आता कधीच राहणार नाहीये, त्यामुळे तू याला डिवोर्स द्यायचा का नाही ते तू ठरव. आय डोंट केअर. आता तुम्ही चुकीचे नव्हता, मेहनत करत होतात, पैसे कमवत होतात, पण तिला मात्र तुमची लाज वाटली आणि गेली ना तुम्हाला सोडून. आणि या सगळ्या प्रकारात मी जिंकले. आता ना ती तुमच्या आयुष्यात आहे ना मी. मला ना काही कळतच नाही. एकदा म्हणते त्याला सांग मी परत भेटणार नाही, आता म्हणते त्याला विसरायचं नाही. नक्की प्लॅन काय आहे यार तुझा? त्याला पॉलिटिक्स म्हणतात. पॉलिटिक्स काय? तू फक्त मी सांगते ते कर ग, मग बघ तुझा कसा फायदा होतो. ते चॅलेंज तर तू जिंकलीस. चॅलेंज जिंकल्यानंतर तू गुरुनाथला डिवोर्स देणार नाहीस असं ठरलं होतं ना? मी यांना डिवोर्स देणार हे नक्की आहे आणि यात बदल होणार नाही. मग जर ते आधीच ठरलेलं होतं तर कशासाठी हा सगळा अट्टहास? कारण मला यांना हे दाखवून द्यायचं होतं की शन्याचं तुमच्यावरती नाही तुमच्या पैशावरती प्रेम. सर ही किल्ली, यापुढे मी कामाला नाही येऊ शकणार. काय झालं? काय सांगायचं सर, आता दिवस कसे फिरतात हे तर माहितीच आहे तुम्हाला. मी पूर्वी एका मोठ्या कंपनीत CEO होतो. माझी कंपनी एका मोठ्या कंपनीनं टेक ओव्हर केली आणि म्हणून ड्रायव्हर म्हणून जॉब करावा लागला मला. पण मी आता माझ्या लायकीचं काहीतरी काम शोधणार आहे. गुरुनाथ सुभेदार कोण आहे तू? हा मीच. आणि चिठ्ठी दिली आहे सनाय मॅडमने. प्यारी, मी जे काही तुझं होतं ते सगळं परत पाठवते. आपला संबंध संपला. तुमची झोप उडाली असेल ना, शर्या तुम्हाला सोडून निघून गेली. आता कळत आहे ना तुम्हाला झोप उडणं म्हणजे नेमकं काय असतं? ते कोणीतरी म्हटलंय ना, या जन्मीच या जन्मीच भोगावं लागतं. एक मिनिट, काय असं काय करताय? तुमच्या मुलीशी लग्न केलंय मी, मला एकदा भेटू द्या ना तिला. एक बायको आधी झेपत नव्हती, त्यात माझ्या शनू बेबीशी लग्न करायचं नाटक केलंस आणि ते लग्न व्हॅलिडच नाहीये, त्याच्यामुळे आता ती लग्न करायला मोकळी आहे. आत्ता नाही, मगाशी कोणाशी बोलत होतीस? मगाशी गॅरी आला होता ना, तो मला न भेटताच गेला. हा मी त्याला सांगितलं ना तू घरात नाहीये. का असं खोटं सांगितलं मम्मा? ऐक ना, मी त्याला हे पण सांगितलं की तू जहागीरदार बरोबर फिरायला गेलीयस. ते म्हणतात ना, जेव्हा संकट येतात तेव्हा सगळीकडून येतात आणि सगळ्यात आधी जे आपले नसतात तेच सोडून जातात. हे असलेत सगळे लोक स्वार्थी, एक नंबरचे स्वार्थी आहेत सगळे. काय काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. गुरु, गुरु काय झालं? गुरु राधिका, बाय तू तुझ्या गोळ्यांनी सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. गुरु आउटा आउटा ना. ए गुरु, गुरु गुरु पाणी पाणी घेऊन लवकर. त्या गुरुला अन्न पाणी जात नाहीये माहितीये शनाया. होय मम्मा, मी जाऊन गॅरीला भेटून येते. अजिबात कुठे जायचं नाही. शनया, अगं मी भेटायला गेलो तर सारखा माझा बच्चा माझी शनया एवढंच बोलत होता ग. हो का मम्मा, मी जाते गॅरीला भेटायला. अजिबात कुठे जायचं नाही, गप्पी बिते बस. हा काय म्हणजे घरात कोणी आलं होतं का? गुरु तर एकटा आहे घरामध्ये. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका, बाय तू तुझ्या गोळ्यांनी सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. गुरु आउटा आउटा ना. गुरु गुरु काय झालं? गुरु राधिका, बाय तू तुझ्या गोळ्यांनी सगळ्या खाल्ल्या. गुरु डोळे उघडा. गुरु आउटा आउटा ना. आता स्टेबल आहे, पण जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत धोका काही टळलेला नाही. राधिका सुभेदारच्या नवऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हेडलाईन चांगली आहे.
मी चुकले, मी हारले. तुम्ही हे जे काही वागलात ना, त्यामुळे मला कळून चुकलंय की माझ्या सगळ्या आशा फोल आहेत. तुमच्या आयुष्यात मला, अथर्वला, आई बाबांना कोणालाही महत्व नाही. तुमच्या आयुष्यात जर कोणी महत्वाची व्यक्ती असेल ना, तर ती फक्त शनी आहे. तिच्यासाठी तुम्ही जीव सुद्धा देऊ शकता. खर तर आम्ही तुम्हाला कधीच ओळखू शकलो नाही. ठीक आहे, आता कळली आम्हाला आमची चूक. आम्ही किती चुकीचं वागलो याचा अंदाजही आला. तुम्ही टॅक्सी चालवताय हे कोणालाही कळू दिलं नाही, तिथेही चुकले. माणसाचे अंदाज चुकत गेले की त्याचं आयुष्य भरकटत. तसं तुमचं नाही, पण आमचं आयुष्य मात्र भरकटलं. बस खोट्या आशा मनात ठेवल्या होत्या, खोटी स्वप्न आईंच्या मनात होती की तुम्ही स्वतःला बदला. मला खोटी आशा वाटत होती की तुम्हाला स्वतःहून घडलेल्या घटनांची जाणीव होईल, त्यातनं तुम्ही काहीतरी खुणगाट मनाशी बांधा. मी हे सगळं तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव होण्यासाठी करत होते, पण तुम्हीच मला जाणीव करून दिली की मी चुकीची होते. माफ कर, खरंच मला माफ कर. आयुष्यात तुम्ही मला जी शिकवण दिलीत ना, त्याबद्दल मी कायमची ऋणी राहील. कारण अनुभवापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते, आणि जगात काय काय वाईट घडू शकतं याचा अनुभव तुम्ही मला दिला. इतके दिवस मला उगाच वाटायचं आई बाबांसाठी तुमचा जीव तुटेल, अथर्वसाठी मन हळवं होईल, मनात कुठेतरी प्रेम असेल. पण छे हो, तुम्हाला तर कोणाबद्दल काहीच नाही वाटून राहिलं. तुम्ही इतक्या अखंड बुडालेला आहात त्या शनाच्या प्रेमात, तुम्हाला बाहेरच्या जगाची जाणीव नाही. आज मला एक गोष्ट कळून चुकली, आणि ती मी माझ्या मनाशी पक्की धरून ठेवली. तुमच्या आयुष्यात जर कुणाला स्थान असेल, तर ते फक्त शन्याला. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मी तुम्हाला डिवोर्स देणार. तुम्हाला घरचा हिस्सा हवा असेल तर तो देईन, तुम्हाला तुमची नोकरी परत हवी असेल तर ती सुद्धा देईन. पण कृपा करून पुन्हा असलं काही करू नका. तुम्ही हुशार आहात, मानलं तुम्हाला, पण आता हाच प्लॅन कंटिन्यू करा. लाज नाही वाटत तुम्हाला असं काही बोलताना? तुम्हाला तुमचा कुठलाही सल्ला ऐकायचा नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, गेट आउट. याचं उत्तर द्यावं लागेल, महागात पडेल तुम्हाला. चल इथन, गॅरीशी आता यापुढे तुझा काही संबंध नाही. चल चल चल, म्हणते ना. तुला जर असं वाटत असेल की मी हे जे काही सगळं केलंय हे त्या शनायासाठी केलंय, तर तसं नाहीये. मला स्वतःला अपराधी वाटत होत म्हणून केलंय. नाही मान्य आहे, तू काही माझ्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. ती लायकीच नाहीये माझी. मला जमल्यास मला प्लीज माफ कर. आजपर्यंत एक बी गोष्ट कधी ऐकली नाही माझी यांनी. आपण थोडं रडलं की नाही, गप आणून देते काय पाहिजे ते. तुला मनोरंजन पाहिजे ना, तू 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 काय काय टेन्शन घेऊ नको. हा, तुझी इच्छा ना मी आजच पूर्ण करतो बघ. काय हो हे? अगं मनोरंजन. आता ही अबला कसा रात्री तुमचा तबला वाजवते बघा तुम्ही. कितवीत होता तुम्ही ते प्रपोजल पाठवलं? ही मला वाटत नवी पास झाली होती. आणि तुम्ही? मी दहावी पास. मला वाटत दहावी पासून मला वाटत 4-5 वर्ष झाले होते. मग कॉलेजला वगैरे नाक्यावरच भरत काय झालं जेव्हा तुम्हाला त्या मैत्रिणीने सांगितलं तेव्हा? काय नाही, असं फील झालं वा आपल्याला कोणीतरी प्रपोज करते म्हणजे आपण एवढे सुंदर आहोत का.
काय झालं बघा नाही का काय झालं बघा मेला तर नाही ना मेला तर मेला वरात तर निघाली ना तर तिरडी निघाली तरी चला काय हा जनावर चावलेला दिसत हा या तोंडासून फेस येऊ लागलो हा राणीसाहेब राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागाभट्ट गागाभट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे त्यांचं उठणं बसणं त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची पण राजे गागाभट्ट येतील ना आपला माणूस पोहोचलाही काशीला अहो एवढंच नाही तर गागाभट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन आपला निरोप पोहोचणार मॅडम तुमच्या कंपनीत फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव आहे गजा पाटील सर मला त्या माणसाचं नाव सापडलंय कोण त्या माणसाचं नाव गजा पाटील आहे तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय पण तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही करू नये एवढंच वाटतंय मला गावात फुल प्लॅनिंग चालू आहे ते पप्या बी फुल तयारीत आहे काही ना काही डाव साधणारच बघ पप्या या सगळ्या प्रकरणात राजकीय फायदा उठवणारच आणि ते नगासलं गणित आपल्याला काय ते करायला पाहिजे बंदूक कुठे आपण सगळी शिकारीला निघालोय वरातीला नाही तवा सगळं प्लॅनिंग प्रमाणेच व्हायला पाहिजे बंदूक कुठे असेल की आतमध्ये जाऊ बाई अहो आम्ही सांगायलोय ना आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय विश्वास ठेवा जरा आमच्यावर एवढं सांगूनही का ऐकत नाही कुणी नाही मी राणाजींना हे नाही करू देणार आज आपण जी पहिली रेसिपी करणार आहोत ती आहे मुलांसाठी खास चिक्कू मटका कुल्फी आपली पुढची रेसिपी आहे एक कन्नडा स्टाईलची डाळची रेसिपी आपण करतोय कन्नडा हुल्ली